आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फाशी भर चौकात द्या पण मी दोषी असेल तर, नितीन लायकरची मागणी. 10 वर्षाच्या आतील आपल्याच मुलीचं लैंगिक शोषण आपल्या लिंगपासट पतीनं केलं असा गुन्हा इचलकरंजीत नगरसेवक पत्नीने नितीन लायकरच्या विरोधात दाखल केला होता. गुरुवारी 20 सप्टेंबर रोजी नितीन लायकरला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली. आज इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती बावनकर यांच्या समोर पोलिसांनी नितीन लायकरला हजर केलं. न्यायमूर्तींनी लायकरला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयातून बाहेर पडताना लायकर म्हणाला, माझी नार्को टेस्ट घ्या आणि जर मी दोषी असेल तर मला भर चौकात इचलकरंजीत फाशीला लटकवा. लायकरला कोर्टात हजर करताना पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली होती, कारण मागच्या वेळेच्या त्याला कोर्टात आणले असताना न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. लायकर हा घरी आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीला चुकीचे चॅनल दाखवायचा असा गंभीर आरोप नगरसेवक पत्नीने केला होता. या भानगडीची चौकशी इचलकरंजी पोलीस करीत आहेत. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. माझी नार्को टेस्ट करावी.